नमस्कार। कालच आपण सर्व महिला भगिनींनी पाडण्याच्या तहसीलदार ज्योतिताई देवरे यांची ऑडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल झालेली पाहिली, ऐकली। त्याच्यावर आज प्रत्येक न्यूजपेपरला हेडलाईन देखील आली। त्यांनी स्वतःला संपवण्यासाठी जी वाक्यरचना केली ती तर खरंच दुर्दैवी आहे, कारण महाराष्ट्र शासनाला लाजिरवाणी घटना आहे की एक स्थानिक लोकप्रतिनिधी एखाद्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्याला जर अगदी मृत्यूच्या दारात ढकलत असेल तर महिला सुरक्षित नाही। एवढंच मला माझ्या या पुरोगामी आणि शिवाजीराजांच्या महाराष्ट्रामध्ये म्हणावंसं वाटतं, कारण की आपण बघतो आपण कायम शाहू पुढे शिवाजी महाराज ही उदाहरणं देत लहानपणापासून जर मोठे होत आलेलो आहोत। इथेच जर आज महिला असुरक्षित असेल तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ही। लोकप्रतिनिधी हा जनतेची सेवा करण्यासाठी असतो आणि प्रशासकीय अधिकारी हा जनतेचा जनक असतो, पालक असतो। या दोघांनी जर अशा पद्धतीने भांडण करावं आणि त्या भांडणापोटी एखाद्या महिलेने उद्विग्न होऊन आत्महत्या करावी किंवा करण्यासाठी प्रवृत्त व्हावं, या दोन्ही गोष्टी आमच्या महाराष्ट्रासाठी खूप लाजिरवाणे आहे। मी एक लोकप्रतिनिधींना विनंती करते की जर महिला तुमच्या राज्यात काम करते, तुमच्या गावात काम करते, तर तुम्ही तिला माता भगिनीसारखी सांभाळली पाहिजे ना, तर तिच्यावर अन्याय अत्याचार केला पाहिजे, तिच्यावर कुठल्याही पद्धतीने आरेदावी केली पाहिजे। आज आपण काल बघितलं तिच्या त्या प्रत्येक वाक्यामध्ये ती किती भयभीत झालेली होती। तिच्या प्रत्येक शब्दात तिने ज्या वन अधिकारींनी गेल्या काही दिवसापूर्वी आत्महत्या केली, त्या दीपालीताईंचाही दीपालीताईंना उद्देशून त्यांनी ती कालचं 10-11 मिनिटाचं ते वक्तव्य त्यांनी केलं, त्या प्रत्येक शब्दात आज आम्हा सगळ्या महिलांना भीती वाटायला लागली की आम्ही आज समाजात वावरत असताना जर असे नराधम आम्हाला जर काम करू देत नसतील, आत्महत्येला प्रवृत्त करीत असतील, तर आम्ही कुठल्या राज्यात वावरतो आहे? आम्ही स्वातंत्र्यात वावरतो आहे की पारतंत्र्यात वावरतो आहे? आज आपण बघतो महिला ही प्रत्येक ठिकाणी आहे, राजकारणात आहे, समाजकारणात आहे, शासकीय प्रशासकीय व्यवस्थेत आहे, गृहिणी आहे, कलाक्षेत्रात देखील आहे। आज जर एवढ्या प्रत्येक क्षेत्रात महिला आहे आणि ती जर असुरक्षित आहे, ती जर भयभीत होऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत असेल, ती जर कायमच बलात्कारांना विनयभंगाला सामोरी जात असेल, तर महाराष्ट्र शासनाला या गोष्टीवर विचार करायला हवा की आपण फक्त सत्तेसाठी राजकारण करत असाल आणि तिथं जर आपली माता भगिनी सुरक्षित नसेल तर खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण फक्त सत्तापोटी समाजामध्ये वावरत आहोत आणि सत्तेच्या हव्यासापोटी जर महिलाही त्या असुरक्षित असेल तर तुम्हाला या सत्तेत राहण्याचा अधिकार नाही। मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने घडलेल्या घटनेचा निषेध करते, त्या ज्योतिताईंना एकच विनंती करते की तुम्ही कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका, आम्ही सर्व माता भगिनी तुमच्यासोबत आहोत। ह्या अशा घटना वारंवार घडत आहेत, दीपाली चव्हाण असतील, पूजाताई चव्हाण असतील, पूजाताईने देखील गेली काही दिवसापूर्वी आत्महत्या केलेली आहे। आमचे राजगुरुनगरच्याही एक तहसीलदार मॅडम होत्या ज्या अशा स्थानिक लोकप्रतिनिधींना बळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अन्यायाला कायम अत्याचाराला स्वतःची अन्याय अत्याचाराला घाबरून त्या स्वतःची बदली करून घेतली। अशा कितीतरी घटना आहेत, भूमी अभिलेखमध्ये काम करणाऱ्या महिला असतील किंवा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कुठेही नगरपंचायतमध्ये नगरपंचायत असेल, शासकीय विभागात असतील किंवा वैद्यकीय विभागात असतील, कायमच महिला ह्या अन्यायाला अत्याचाराला सामोरे जात काम करत असतात। तर माझी एवढीच विनंती राहील महाराष्ट्र शासनाला की ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी काल घडलेल्या घटनेचा आणि पाडणमधील तहसीलदार मॅडमचा, खरं तर तहसीलदार मॅडमनी हे वक्तव्य करणं की मी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे हेच खरं तर चुकीचं आहे। मी त्यांना विनंती करेल की आम्ही सर्व माता भगिनी त्यांच्यासोबत आहोत, कुठलाही स्थानिक लोकप्रतिनिधी येऊ किंवा कुठलाही मंत्री आमदार येऊ, तुम्हाला घाबरायचं कारण नाही। आपल्या महिलेमध्ये जी शक्ती आहे ती अगणित आहे, तिला सामोरं जाताना कुठलाही राक्षससुद्धा तिला सामोरं जाऊ शकला नाही, त्यामुळे तुम्ही कुठलंही चुकीचं वक्तव्य करू नका आणि चुकीचं पाऊल घेऊ नका। आम्ही सर्व माता भगिनी तुमच्यासोबत आहोत, एवढीच मी तुम्हाला ग्वाही देते। धन्यवाद।